नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाच्या अंतर्गत पर्यटन आणि इतिहास या संदर्भात जाणून घेणार आहोत। तुम्ही असो किंवा मी, आपल्याला फिरायला खूप आवडतं। एखाद्या जवळच्या भागाला किंवा एखाद्या लांबच्या स्थळाला भेट द्यायची, तिथल्या स्थळाबद्दल जाणून घ्यायचं, अशी उत्सुकता तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही मनात असते। आणि त्यामुळे आपण सर्वच पर्यटनासाठी उत्सुक असतो। मग नेमकं ही पर्यटनाची परंपरा काय आहे? पर्यटनाची परंपरा भारतामध्ये खूप जुन्या काळापासून आहे। आपले आई वडील, आपले आजी आजोबा हे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट द्यायला जायचे, म्हणजेच एक प्रकारचं धार्मिक पर्यटन ते करायचे। एवढंच नव्हे तर आपल्या गावाच्या शेजारी जेव्हा एखादी यात्रा किंवा जत्रा भरत असेल, त्यावेळेस आपण बैलगाडीने, पायी किंवा मिळे त्या साधनाने त्या जागी भेट देण्यासाठी जायचो। काही मंडळी अभ्यासासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असायचे, तर काही लोक व्यापार करण्याच्या निमित्ताने पर्यटनाचा आनंद भोगत असायचे। ही सगळी काय झाली मित्रांनो? निमित्त। आणि ह्या निमित्तांना अनुसरून आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी जात असतो। म्हणजे अशी ही आपली काय आहे, पर्यटनाची पूर्वीच्या काळापासून सुरू असलेली परंपरा। पर्यटन हे काही आजच उदयाला आलं अशातला भाग नाही, ही खूप जुनी परंपरा आपल्याकडे सुरू आहे। मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमकं पर्यटन आपण कशाला म्हणायचं, पर्यटन म्हणजे काय? तर एखादा जवळचा किंवा दूरवरचा प्रदेश असेल किंवा स्थळ असेल, याला भेट देणं आणि या भेटीसाठी जो काही प्रवास केला जायचा, त्या प्रवासाला आपण काय म्हणतो मित्रांनो? पर्यटन असं म्हणत असतो। आता हे जे पर्यटन आहे, हे पर्यटन तुम्ही विविध साधनांचा वापर करू शकता। म्हणजे पर्यटन पायी चालत चालत करू शकतात, अनेक लोक सायकलवर भ्रमण करत असतात, तर अनेक लोक बैलगाडी, घोडागाडी, प्राणी यांच्या सहाय्याने पर्यटन करतात। म्हणजे जशी परिस्थिती तसं पर्यटनाचं काय असतं? साधन असतं। काही लोक जगभर प्रवास करतात, त्यासाठी ते कधी
विमानाने जातात, कधी रेल्वेने जातात, तर कधी जहाजाने जातात आणि मिळेल त्या साधनाद्वारे हे पर्यटन ते करत असतात। मग आपण बघूया की 19वं शतक की ज्या काळामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर काय मिळालेली आहे, चालना मिळालेली आहे। मग आपण बघू, एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं थॉमस कुक। ह्या व्यक्तीने 600 लोकांना एकत्र करून लिस्टर ते लाथबरो इथपर्यंत प्रवास केला। सहलीचं त्याने काय केलं, आयोजन केलं, म्हणजे भव्य वर्तुळाकार सहल ह्या व्यक्तीने घडवून आणली। आणि असं म्हणतात हा जो थॉमस कुक आहे ना, याची आपली एक पर्यटन कंपनी होती, ही कंपनी मार्फत तो करत असायचा। मग अशा पद्धतीने हे काय झालं, पर्यटनाची परंपरा आणि पर्यटन। मग आणखीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासू की वेगवेगळे पर्यटक की ज्यांनी वेगवेगळ्या भागांची सहल केली आणि त्या भागांबद्दल लिहून सुद्धा ठेवलेले आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये।